महाराष्ट्रात ओमिक्रॉन व्हेरियंटमुळे कोरोना संसर्गाची तिसरी लाट येताना दिसतीये. या व्हेरियंटचा संसर्ग वेगाने होत असला तरी यामुळे रुग्ण गंभीर आजारी पडत नसल्याचं दिसून येतंय. पण खबरदारीचा उपाय म्हणून आणखी रुग्णसंख्या अधिक वाढू नये म्हणून सरकारने काही निर्बंध लावण्याचा निर्धार केलाय. गेल्या आठवड्याभरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोविड रुग्णांची संख्या 5 पटींनी वाढली आहे. यापूर्वी दिवसाला साधारणतः 20 ते 25 रुग्ण दाखल होत होते, आता ही संख्या 100 वर पोहोचली आहे. म्हणून मुंबईतील 1 ते 8 शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या 31 जानेवारी पर्यंत या शाळा बंद राहतील असं मुंबई महापालिका प्रशासनाने स्पष्ट केलंय. दरम्यान पुढे संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे निर्बंध कोणते आणि राज्यात काय सुरू असेल आणि काय बंद असेल हे आपण जाणून घेऊयात. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते 6 या वेळात बंदी असेल. लग्न समारंभांसाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी उपस्थितांची संख्या 50 वर नसेल. त्याचप्रमाणे इतर सामाजिक राजकीय धार्मिक कार्यक्रमांसाठी उपस्थितांची संख्या ही 50 वर नसेल. अंत्यसंस्कारांसाठी फक्त 20 परवानगी असेल. क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या 25% जास्त उपस्थिती नसेल. उपहारगृह, जिम, स्पा, चित्रपटगृह, नाट्यगृह या ठिकाणी क्षमतेच्या 50% उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच 20% क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तेव्हा निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यांना जनतेला कळवणं बंधनकारक असेल. पर्यटन स्थळ किंवा मोठ्या प्रमाणात लोकांना आकर्षित करतील अशा ठिकाणी स्थानिक प्रशासनाने जमावबंदी लागू करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे राज्यात पूर्ण लॉकडाऊन होत नसलं तरी सुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हे निर्बंध लागू केलेत.